मुस्लिम सेवा संघ आणि रॉयल सामाजिक संस्थेच्या वतीनं मदरशामध्ये जलशाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम सेवा संघ आणि रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं कुमठा नाका येथील भारत नगरमध्ये अल हमदू अरबी मदरशामध्ये वार्षिक जलशाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जलशाचे प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना सिराजुद्दीन, मौलाना मजहर, हाफिज मोहम्मद अनवर आणि मशिदीचे ट्रस्टी फारुक वळसंकर, त्याचप्रमाणे गीतकार आरिफ खान यांची उपस्थिती होती. यावेळी मुस्लिम सेवा संघाचे शहर अध्यक्ष सादिक भाई नदाब, शाहिद शेख आणि उस्मान अत्तार यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. अल हमदू अरबी मदरशाच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक आणि विविध विषयावर आपले मनोगत त्याचप्रमाणे गीत सादर केले. यामधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. तसंच सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे मौलाना सिराजुद्दीन आणि मुस्लिम सेवा संघाचे शहर अध्यक्ष सादिक भाई नदाब यांनी मदरशाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. या जलशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या नुरेन शौकत अली शेख, द्वितीय क्रमांक अयान परवेश शेख, तृतीय क्रमांक इब्राहिम सलीम बागवान या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आलं. या कार्यक्रमाला मदरशाचे ट्रस्टी गौस शेख, परवेश शेख उपस्थित होते. हा जलसा व्यवस्थित पार पाडण्यासाठी हसन शेख, रॉयलचे संघटक तौसीफ नदाब, युवा अध्यक्ष शब्बीर लालकोट, सद्दाम मकानदार, चांद शेख, उमर नदाब, उस्मान नदाब, अबेज नदाब यांनी मेहनत घेतली. अलहमदुलिल्लाह मदरसे के अंदर सालाना जलसा हो रहा है. जलसे का उन्वान ये है कि जो तुलबा और तालिबात जो हैं, जो साल भर से जो पढ़ाई करते हैं, जो साल भर से जो मेहनत करते हैं, जो कुरान शरीफ सीखते हैं, अलाम सीखते हैं, जो नमाज के तरीके सीखते हैं, जो हमारे आप हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बच्चों को जो तालीम देते हैं दीनी, जो अमन और शांति का जो पैगाम देते हैं, वो इस बरस भर में जो कुछ है बच्चे वो सीख जाते हैं. तो हम वो बच्चों को मैसेज देते हैं, सालाना इम्तहान होती है अलहमदुलिल्लाह मदरसे की तरफ से, और हम मुस्लिम सेवा संघ की तरफ से ये कार्यक्रम जो ऑर्गेनाइज कर रहे हैं, हम बच्चों को ट्रॉफी दे रहे हैं, इनामात दे रहे हैं.